शांत झोप येण्यासाठी या सहा मार्गांनी जायफळ वापरा निद्रानाशावर प्रभावी असते जायफळ भारतीय खाद्य संस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये आहे जायफळ आणि वेलचीनं तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते पदार्थ चविष्ट बनण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्म देखील आहे निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे द जर्नल ऑफ फार्माकोलॉजी अहवालानुसार जा जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हाला दीर्घकाळ शांत झोप मिळते जायफळाचे फायदे तुम्हाला माहीतच असतील जायफळामध्ये आढळणारे ट्रायमिरस्ट्रेन हा घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात त्यामुळे निद्रानाशाय समस्या दूर करण्यास मदत होते तसेच तुम्ही शांत आणि दीर्घकाळ झोपू शकता मंडळी कसा करा जायफळाचा तुमच्या आहारामध्ये समावेश नंबर एक जायफळ आणि मधाचं मिश्रण जायफळाची चिमूटभर पावडर चमच्याभर मधामध्ये मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान पंधरा मिनटं आधी घ्यावं यानं तुम्हाला शांत झोप येईल झोप न येण्याची समस्या अगदी गायबच होऊन जाईल मंडळी दुसरा जो मार्ग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जायफळाचा काढा तयार करणं प्राचीन काळापासून शांत झोप येण्यासाठी जायफळाचा वापर केला जात असे अगदी लहान मूल जर जास्त रडत असेल तर त्या त्यालासुद्धा जायफळाचा घरगुती उपाय केला जातो जेणेकरून ते मूल शांत झोपी जाईल जायफळाची पूड करून कब्भर पाण्यात मिसळून उकळा उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि तो चहा गाळून घ्या रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हाला आरामदायी झोप येण्यासाठी नक्कीच मदत करेल म्हणून मंडळी हा उपाय जरी केला तरी त्यामुळं तुम्हाला शांत अशी झोप येईल समाधानी आणि पुरेशी झोप येईल बऱ्याच वेळा काय होतं की झोप घेतल्यानंतर दुसरा दिवस जो आहे तो आपला अनफ्रेश जातो आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा पुन्हा झोप वाटतं तर हे हो टाळण्यासाठी तुम्हाला हे उपाय नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत नंबर तीन जायफळयुक्त दूध रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ पावडर मिसळा दुधामुळे सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचं प्रमाण वाढतं या दोन्हींमुळे तुम्हाला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणं फायद्याचं आहे मंडळी तसं पाहिलं तर दूध पिणं हे चांगलंच चा आहे परंतु दुधामध्ये काही पदार्थ जर मिक्स करून आपण दूध घेतलं तर त्या दुधाचे गुणधर्म असेल किंवा त्या द्रावणाचं गुणधर्म असेल ते अनेक पटीन वाढत असतं तसंच जायफळयुक्त दुधाचंही आहे मंडळी नंबर चार जायफळ आणि आवळ्याचा रस ग्लासभर आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड मिसळल्यास पचन सुधारतं त्यामुळं रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी आणि शांत झोप येण्यासाठी जर तुम्हाला हा उपाय जर केला तर नक्कीच खूप खूप म्हणजे खूप फायदा होईल मंडळी नंबर पाच जेवणात जायफळ रात्री झोपण्यापूर्वी चहा कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा तसेच रात्रीच्या जेवणात सूप कढी किंवा दह्याचा समावेश तुम्ही जर करत असाल तर त्यातसुद्धा जायफळाची पूड जरूर मिसळा म्हणजे ज्या लिक्विड फॉर्ममध्ये जे तुम्ही अन्न खाता त्यामध्ये तुम्ही जायफळ पूड थोडीशी मिसळून जर खाल्ली तर नक्कीच आहारामध्ये तुमच्या जायफळ जाईल आणि शांत झोप तुम्हाला मिळेल सहा जायफळ पावडर तुम्हाला एखाद्या पेयामध्ये किंवा जेवणाच्या पदार्थात जायफळ पूड मिसळणे आवडत नसल्यास चिमूटभर पूड पाण्यासोबत घ्यावी रात्री झोपण्यापूर्वी जर हा प्रयोग केला तर निद्रानाशाची समस्या अगदी बंद होऊन जाईल हळूहळू ती कमी होत जाईल आणि नंतर काही दिवसांमध्ये ती पूर्णपणे नाहीशी होईल मंडळी हे उपाय करत असताना काही खबरदाराचं सुद्धा उपाय केला पाहिजे ते लक्षात ठेवलं पाहिजे निद्रानाशावर जायफळ परिणामकारक जरी असले तरी त्याचा अतिवापर टाळला पाहिजे चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्तं मळमळणं अस्वस्थ वाटणं तोंड सुकणं सतत तहान लागणं अशा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यात दुष्परिणाम होण्याचासुद्धा धोका असतो म्हणून या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला हे घरगुती उपाय करायचा आहेत धन्यवाद